नमस्कार, मी बाला, अवर फूडचा संस्थापक. मी एका शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे मला शेतीची आवड होती. मी जेव्हा वडिलांसोबत काम करायचो तेव्हा मी बघायचो ते जवळच्या मंडीत धान्य विकण्यासाठी गेल्यावर ते खुश नसायचे. जेव्हा मी मोठा झालो, या विषयावर अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की वडील जेव्हा बाजारात जात तेव्हा ते अन्नधान्य ग्राहकांना न विकता थेट व्यापाऱ्यांना विकत. ते आपला माल कच्च्या रूपात विकत असत, कारण त्यांच्याकडे प्रोसेस करण्याची कोणतीच सुविधा नव्हती. कारण प्रोसेस करण्याची मशीन अत्यंत महाग होती, जे की मोठे उद्योगपती खरेदी करू शकतात. ते आपल्या शेतात झालेले अन्नधान्य लगेच विकत असत, त्यामुळे त्यांना जास्त मोबदला भेटत नव्हता. त्यांच्याजवळ अन्नधान्य साठवण्यासाठी सुविधा असती तर त्यांनी आपले धान्य त्यावेळेस विकले नसते. ज्यावेळेस भाव आला असता त्यावेळेस विकले असते. आमच्याकडे या समस्यावर एकमेव उपाय आहे, ते म्हणजे अवर फूड. अवर फूड या समस्येचे समाधान करणार. या समस्येचे समाधान तेव्हा होईल जेव्हा शेतकरी आपले अन्नधान्य आपल्या शेतात त्याच्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना विकतील. या समस्याचे समाधान करताना आम्हाला असे समजले की या मशीनची किंमत कमी करायला हवी, आपल्या शेतकऱ्यांना परवडेल अशा स्वरूपात करायला हवी. त्यामुळे आम्ही उपलब्ध असलेल्या डिझाईनवर ॲग्री विश्वविद्यालयाच्या मदतीने सखोल संशोधन केले. आम्ही आपल्या सर्व मशीन शेतकऱ्यांच्या सहज उपयोगासाठी बनविलेल्या आहेत. हे मशीन हरभरा, मूग, तूर, मटकी डाळ बनवण्याची प्रोसेस करते. आमच्या प्रोजेक्टमध्ये शेतकरी आणि मिलच्यामध्ये कोणीही दलाल नाही. आम्ही शिक्षित तरुण शेतकऱ्यांच्या सोबत काम करीत आहोत. तो स्वतः आपला व्यापार सुरू करू पाहत आहे, ज्यांचे वय साधारणतः 20 ते 35 या दरम्यान असेल, जे थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक करू शकते. आम्ही जवळच्या बँकेच्या मदतीने लोनची सुविधासुद्धा उपलब्ध करून देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांना मशीन सुरू करण्यापासून त्यांचा उपयोग, पॅकिंग करणे, त्याची गुणवत्ता निश्चित करणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देतो. 1000 स्क्वेअर फीट फूडच्या शेडमध्ये 1000 टन कच्चा माल ठेवण्यासाठी उपयोग होईल. आमच्या शेतकरी शाखेपासून शेतकऱ्यांसाठी आमच्या जवळच्या गोडाऊन प्लॅटफॉर्मच्या द्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील. एखाद्या शेतकऱ्याला भंडारासाठी मदत पाहिजे असेल तर त्याला प्लॅटफॉर्मद्वारे लगेच मदत मिळू शकते. आमची शेतकरी फ्रँचायझी शेतकरी आणि कंपनी यामधला ब्रिज आहे. उदाहरणार्थ बी कीटकनाशक इत्यादी वितरणासाठी कंपनी त्या फ्रँचायझीचा उपयोग करतात, जी कंपनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे हे सिद्ध होईल. त्यांच्या वितरित पीक विमा, सॉइल टेस्टिंग या सुविधासुद्धा शेतकरी फ्रँचायझीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. आमचे लक्ष आहे की 2025 पर्यंत भारतात 10 लाख शेतकरी फ्रँचायझी स्थापन केल्या जाव्यात.